महाराष्ट्र में प्राची आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. नाशिकमध्ये तरुणांच्या मारहाणीत एसटीचा बस चालक हा जखमी झालेला आहे. नाशिकमध्ये तरुणांनी मारहाण केल्याने एसटीचा चालक हा जखमी झालाय. साईड न दिल्याचा राग येऊन काही तरुणांनी बस चालकाला मारहाण केली. तर तरुणांच्या मारहाणीत दिलीप पवार हे चालक गंभीर जखमी झाले. तर बस चालकाच्या तक्रारीनंतर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र नाशिकमध्ये तरुणांच्या मारहाणीत एसटीचा बस चालक हा जखमी झालाय. साईड न दिल्याचा राग येऊन काही तरुणांनी बस चालकाला मारहाण केली आहे. किरण गोटूर आहे आपल्या प्रतिनिधी. आपण त्याच्याकडून सविस्तर जाणून घ्यात. किरण, आपण बघतोय की सध्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसते. तसंच एसटी चालकाला मारहाण करण्यात आली आहे. नेमकी काय घटना होती, कोणाची चूक यातून समोर आली आहे? खरं तर कालची घटना आहे. मुंबई नाशिक महामार्गावरती घोटीजवळ ही संपूर्ण घटना घडलेली आहे. बस चालक जो आहे तो मुंबईकडे जात होता, पण मागून एक गाडी जात होती, त्या गाडीला त्यांनी जागा दिलं नाही पुढे जाण्यासाठी, म्हणून या बस चालकाला मारहाण करण्यात आलेली आहे. नाशिकचे काही तरुण आहेत, या तरुणांनी या चालकाला मारहाण केलेली आहे. या सगळ्या मारहाणीमध्ये हा बस चालक जो आहे तो बेशुद्ध सुद्धा पडला होता. त्याला नजीकच्याच घोटी रुग्णालयामध्ये ज्या उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. खरं तर अशा पद्धतीच्या घटना नाशिक जिल्ह्यामध्ये विशेष करून वारंवार घडत आहेत. अगदीच काही जे दिवसांपूर्वी नाशिक पुणे महामार्गावरती ही घटना घडली होती ना, नाशिक मुंबई महामार्ग असेल किंवा नाशिक औरंगाबाद महामार्ग असेल, अशा या सगळ्या महामार्गांवरती बस चालकाला मारहाण करण्याच्या ज्या घटना आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहेत. आणि अशाच पद्धतीची घटना काल घोटीजवळ घडली आणि आज या सगळ्या संदर्भात व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या सगळ्या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक चौकशी आता घोटी पोलीस करताना बघायला मिळत आहे. नक्कीच, धन्यवाद किरण या सर्व सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतो नाशिकमधला हा प्रकार आहे. तरुणांच्या मारहाणीत एसटीचा बस चालक हा जखमी झालेला आहे. साईड न दिल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली आहे.